घुग्गुस शहरात जुन्या वादातून धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे कादर शेख असे मृतकाचे नाव आहे या घटनेनंतर मृतकाच्या नातलग यांनी चारचाकी वाहनाला आग लावली खुनाच्या आरोपीखाली काही दिवसांपूर्वी मृतक हा कारागृहातून जामिनीवर घुग्गुस शहरातील बँक ऑफ इंडिया समोर कादर शेख हा आला असता आरोपीने डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार श्रस्ताने त्याच्यावर हल्ला केला यात कादर शेख याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे